विरोधक एकत्र नाहीत हे तर वास्तव आहेच, पण त्यापेक्षा काँग्रेसचे राहुलजींसारखे नेते कोर्टाचा निर्णय मी मानणार नाही. एखाद्या जातीच्या विरोधामध्ये इतकं ज्याला हेट स्पीच म्हणतात त्याच्या विरोधात बोलणं राजकीय जो समजूतदारपणा दिसला पाहिजे तो कुठेच दिसत नाही. आणि त्यामुळे विरोधक एकत्र नाहीत, आहेत ते विरोधक अशा प्रकारे समाज विरोधातल्या गोष्टी बोलताय. विदेशात जाऊन भारताच्या विरोधात वक्तव्य करणं, ज्यावेळी माननीय माजी पंतप्रधान इंदिराजी त्यांना चरणसिंगांनी अटक केल्यानंतर लंडनला गेल्या होत्या, ते त्यांना अटकेवर प्रश्न विचारला. इंदिराजी म्हणल्या याविषयी मी भारतात बोलेन, इथे बोलणार नाही. अडवाणीजीना राम रथयात्रेनंतर अटकेवर प्रश्न विचारला होता अमेरिकेमध्ये, ते म्हणजे या विषयात मी माझ्या देशात बोलेन, इथे बोलणार नाही. ही एक समजूतदार मॅच्युरिटी लेवल या देशातल्या नेत्यांची राहिली. पण दुर्दैवाने राहुलजींच्या सगळ्या वक्तव्यामध्ये वागण्यामध्ये ही कुठलीच मॅच्युरिटी दिसत नाही. आणि त्यामुळे अशा पक्षाच्या नेतृत्वाखाली नेत्यांच्या खाली विरोधी पक्ष हा लोकसभेला कसा सामोरा जाईल हा सुद्धा एक प्रश्न आज समोर दिसतोय. पण मोदी सरकारने गेल्या 9 वर्षात केलेलं काम आणि पुढच्या काळात करण्याची जी कामं आहेत हे घेऊन भारतीय जनता पक्ष भक्कमपणे त्या लोकसभेची तयारी करता आहे.